निसर्ग चक्रीवादळ साढ़े बारा सुमारास या निसर्ग चक्रीवादळाचा लँडफॉलला सुरुवात झाली। आता मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने पुढे ते सरकत आहे। मैं आपको फिर से एक डॉक्यूमेंट दे रहा था जो आपका आधार कार्ड, पैन कार्ड और आपका सिग्नेचर के रिगार्डिंग एक वेरिफिकेशन लगता है। ये अलीबाग एरिया से क्रॉस किया है और वो मुंबई के जो साउथ वाला जो पोर्शन है उधर से होते हुए ये आगे बढ़ रहा है। तो अभी जो भी है आंधी तूफान जो भी है ये एक डेढ़ घंटे तक उस एरिया में रहेगा। मैं आपको पहले एक लिंक फॉरवर्ड कर दूँ वो लिंक के थ्रू। मैडम मैडम डॉक्यूमेंट्स हाँ इससे पहले कर चुका हूँ ना KYC। वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता खूप आहे। मात्र 100 ते 110 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। हमारे यहाँ पे ना मतलब लाइट वगैरह सब चला गया है बिकॉज वो साइक्लोन की वजह से। हाँ तो मैं कुछ नहीं आपको KYC अप्रूव मतलब दे पाऊंगा। चक्रीवादळ धडकणं आणि त्यानंतरची ही दृश्य थरकाप पडणारी आहेत आणि वादळाच्या तडाख्यानं अनेक वृक्ष आहेत उन्मळून पडलेले आहेत तर अनेक भागात। आता सायक्लोन एवढा वादळ चालू आहे त्याच्यामध्ये रशूला इकडे माहेराला यायचंय, तिला बोलू नका इकडे। नाही आता तिचं काय नाही, एकदा गेली पोरगी गेली। निखिल आपण बघितलं की अशा प्रकारे हे जे निसर्ग वादळ आहे हे आता समोर समोर निघालेलं आहे। चक्रीवादळाचे जे परिणाम आहेत ते मात्र मुंबई आणि ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत की मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आज सकाळपासून पाहायला मिळतोय। अच्छा नाही पूरा फ्रीज वगैरे मतलब सब बंद करके रख दिया है। मॅडम मॅडम मात्र आता एकच चांगली गोष्ट आहे मुंबईकरांसाठी की मुंबईचा धोका पूर्णपणे टळलेला आहे। मुंबईमध्ये चक्रीवादळ येणार नाही। निसर्ग चक्रीवादळ आलं मात्र ते अलिबाग पर्यंत आलं, मुंबई पर्यंत थेट आलं नाही। निसर्ग चक्रीवादळ अलिबाग पासून पुढे पुणे पश्चिम आणि पुणे उत्तरेकडून नंतर नाशिककडे जाणार आहे। मात्र त्याचा वेग त्यानंतर कमी होत जाणार आहे। मगाशी जसं म्हटलं की मुंबईची भौगोलिक स्थिती जी आहे ती पाहता मुंबईला कधीही चक्रीवादळ आतापर्यंत धडकलेलं नाही आणि तो रेकॉर्ड कायम राहिलेला